परखडपणे आपला आपली मतं मांडणारा असा बाबा आम्ही जवळून पाहिलेला आहे. अनेक चढउतार राजकारणामध्ये त्यांनी आजमावले, परंतु न डगमगता त्यांनी प्रत्येक क्षण हा त्यांनी फेस केलेला आहे. नुकतंच त्यांनी त्याच्या मुलाला राजकीय क्षेत्रात पुढे आणला, तो आमदार निवडून आला, त्यामुळे बाबाच्या आनंद द्विगुणित झाला होता हे मी पाहिलं होतं. परंतु अचानक आता ही माहिती समोर येते आणि बाबा हा डोळ्या झाडल्या गेल्या असं माहिती मी त्याच्यावर, आणि तितक्याच लगेचच माहिती येते की त्याचं निधन झालं. म्हणजे ही मनाला वेदना देणारी आहे, परंतु आम्ही अशी कल्पनाही करू शकत नाही की बाबा आमच्यातून असं अचानकपणे आमच्यातून निघून जाईल आणि ते पण अशा पद्धतीने त्याचा हत्या होईल ही कल्पना न करणारी अशा प्रकारची घटना आहे. मला ह्याच्यामागची कार पोलिसांनी 3-4 लोकांना ताब्यात घेतल्याचं वृत्त माध्यमांमध्ये दिसत आहे, त्यातली सत्यता काय आहे ते कळेलच, परंतु आमचा गेलेला मित्र मात्र परत येणार नाही हे तेवढं सत्य आहे. त्यामुळे वारीकरांवर हा तीव्र तशी कारवाई झालीच पाहिजे, त्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे यात वादच नाही आहे. परंतु एक जवळचा सहकारी मित्र आणि राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वर्ष आम्ही एकत्र आहे बाबा, त्याच्यामुळे त्याच्या जाणण्याने खूप दुःख झालेलं आहे हे मला नक्कीच जाणवेल म्हणावं लागेल. साहेब, बाबा सिद्दीकी आणि तुम्ही खूप जवळून पाहिलेले असं सांगितलेले आहेत, काही एखादी त्यांची चांगली आठवण? ते बाबा सिद्दीकीचं दरवर्षी इफ्तारचा कार्यक्रम त्यांचा व्हायचा, आणि त्या इफ्तारचं खास आकर्षण म्हणजे राजकीय क्षेत्रातले आणि सिनेसृष्टीतले अनेक नामवंत दिग्गज नेते आणि अभिनेते त्याच्या बाबांच्या इफ्तार पार्टीला यायचे. मी मला दरवर्षी आवर्जून तो त्या कार्यक्रमाला बघायचा. मी दरवर्षी न चुकता त्याच्या ह्या इफ्तार पार्टीला गेलेलो आहे. बाबा एक खूप म्हणजे ज्याला दिलखुलास व्यक्तिमत्व होतं, उदार व्यक्तिमत्व होतं, आणि मोठे मोठे कार्यक्रम सभा आणि इव्हन ते असूनसुद्धा त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक गरीब मुलांनासुद्धा आर्थिक मदत केलेली आहे मला माहिती. नांदेडमध्येसुद्धा आणि अनेक जिल्ह्यामध्ये त्यांनी त्याच्या ट्रस्टच्या माध्यमातून सामान्य माणसाला मदत करायचं काम त्यांनी केलं आहे. खूप हिम्मतबाज माणूस होता, निर्भीड होता, एक डेअरिंगबाज ज्याला म्हणून अशा प्रकारचं, आणि खूप मनमोकळीपणे बोलण्याची त्याची सवय होती. त्यामुळे बाबा एक जिवंत असा एक लाईव्ह नेता ज्याला म्हणू आपण, ज्यांनी कधी परवा आपल्या जीवाला केली नाही, मतं परखडपणे मांडली, आणि खूप हुशार होता. त्यांचा मुलगा जिशांसो तेवढाच हुशार आहे, खूप कमी मेहनती आहे, परंतु ही आजची घटना ही फारच मन हिरवणारी अशा प्रकारची घटना आहे, आणि असं घडायला नको पाहिजे होतं असं दिसतं वाटतं. साहेब, या घटनेतून जर पाहिले तर राजकीय नेते देखील सुरक्षित नाही आहे असं बोलले जाते. राजकीय नेते काय सर्व क्षेत्रामध्ये कमी जास्त प्रमाणात अशा प्रकारची दहशत आज निर्माण होत आहे ही दुर्दैवाची बाब आहे, आणि रोज घटना घडत आहेत, वाईट आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टीवर आळा निर्बंध घालण्याचं काम, अशा गुणांना जेरबंद करण्याचं काम आणि अधिक ताकदीने याचा बिमोड गुन्हेगारीचा बिमोड करण्याचं काम ते राज्य. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.